गणपति बाप्पा नमस्कार दैनिक मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लातूरातील ख्यातनाम गणेश मंडळ बाप्पा गणेश मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची मनं जिंकणारं अशा प्रकारचं हे गणेश मंडळ आहे. गेली 2 वर्ष करोनामुळं आपण म्हणावं तसं स्वागत करू शकलो नाहीत, त्याची एक मरगळ दूर करून नव्या उमेदीनं नव्या उत्साहानं जवळजवळ 31 तारखेला गणपतीचं आगमन होणार आणि विसर्जन 9-10 तारखेला होणार. तर मी यावर्षीचे अध्यक्ष महेंद्रकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गणेश मंडळात किती एकूण विद्यार्थी किंवा आपण युवक युवती आहेत आणि प्रॅक्टिस किती दिवस चालणार याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी आशिष महेंद्रकर. बाप्पा उत्सव 2022 चा मी उत्सव प्रमुख आहे आणि अध्यक्ष हे आनंद राचट्टे आहेत. आमच्या पथकामध्ये एकूण 40 मुलं आणि मुली आहेत, त्याच्यामध्ये 16 मुली आणि 24 मुलं अशा आहेत आणि 10 ताशावादक आहेत. आपण ही सर्व प्रशिक्षण कधीपासून सुरू केलेलं आहे, कोण देत? तर गेल्या 27 जुलैपासून आमची डॉलची प्रॅक्टिस चालू आहे, ती आता गणपती विसर्जनापर्यंत आमची प्रॅक्टिस सुरू राहील आणि हे पूर्ण वाद्यन संतोष सुकंडे यांच्या देखरेखीखाली होत आहे. अच्छा, तर संतोषराव की आपण काय काय वेगळंपण किंवा आपण प्रशिक्षण कुठून घेतलेलं आहे? प्रशिक्षण म्हणजे मी सुरुवातीपासून लहानपणापासून स्वतः या मंडळामध्ये रुळलेला माणूस आहे. मी आमचे वडिलापासून जे चालत आलेलं आहे ते स्वतः आम्ही आमची पिढी जी आहे ते आम्ही हे सर्व सध्या चालू पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही तर आमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना पण आम्ही प्रशिक्षण देऊन मंडळाचे सर्व कार्य वगैरे सांगून त्यांना देखील आमच्या नंतरची पुढची पिढी हे आम्ही उभा करतो. आणि प्रशिक्षण आमचं हे जवळपास 1.5 महिन्यापूर्वीपासून चालतं आमचं, हे जे की त्यामध्ये शिस्त महत्वाची आहे, शिस्त वगैरे पाळणे, बाकी सर्व आमच्या काही महिला ढोल वादक आहेत त्यांना वेळेवर घरीवर पोहोचणं हे सर्व जिम्मेदारी आम्ही व्यवस्थित आमच्या पद्धतीने आम्ही व्यवस्थित पार पाडतो. 2 वर्ष करोनामुळं गणेश उत्सव साजरा झाला नाही, मग या वर्षी जास्त उत्साह आहे का आणि काय काय कार्यक्रम आपल्या बाप्पा गणेश मंडळाच्या वतीनं घेणार? उत्साह जर विचार करताय, उत्साह जर म्हणताय तर 2 वर्षाचा गॅप हा जे आमचे ढोलवादक जे आहेत जे स्वतःहून उत्सुकतेने येतात, वेळ देतात, सर्व गोष्टीला पुढे पुढे करतात, या वर्षी त्यांचा उत्साह 2-4 पटीने जास्त आहे. 2 वर्षाचा गॅप आहे पण तो 4 पटीने जास्त आहे या वर्षी. आतापर्यंत बाप्पा गणेश मंडळाचं गेल्या 15-20-25 वर्षातलं काय काय वैशिष्ट्य होतं आणि या वर्षी काय वेगळंपण आहे?
बप्पा गणेश मंडळानं आतापर्यंत सामाजिक उपक्रम जसं की कोविडच्या काळामध्ये सॅनिटायझरचं वाटप असेल, जनजागृती असेल हे, आणि शाळेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मुलांना जे दुर्वा वगैरे जे असतात मल्ल विसर्जन ते सगळं आम्ही गोळा करायचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे प्रत्येक शाळेत जाऊन. आणि सामाजिक उपक्रम म्हटलं तर आमचा पाठीमागे दीपोत्सव आहे आमचा. दरवर्षी दिवाळीला आम्ही अनाथ आश्रम किंवा झोपडपट्टी भाग किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या म्हणजे वंचित ह्याच्यापासून असलेल्या घटकांपर्यंत आम्ही दिवाळी पोहोचवतो. यावर्षी गणेश उत्सवामध्ये याशिवाय आणखीन काही ऍक्टिव्हिटी उपक्रम देखावे स्पर्धा वगैरे राहणार आहेत का? बप्पा गणेश मंडळ हा एकमेव गणेश मंडळ आहे जे जनजागृतीमध्ये सर्वात अग्रेसर असतो. यावर्षी सुद्धा आमचा मल्हारी मार्तंड हा देखावा हलता देखावा असणार आहे. तो लातूरकरांसाठी गणपती म्हणजे 31 तारखेपासूनच हा चालू होईल. साधारणत ढोल प्रॅक्टिस चहापान आणि मिरवणूक हा टोटल खर्च किती होतो आणि तो बजेट आपण कसं उपलब्ध करता? आता खर्चाचं सांगायचं झालं तर आमच्या मंडळामध्ये 90 ते 95% व्यापारीच आहेत. त्यांची वर्गणी शिवाय व्यापाऱ्यांचे व्यापारी जे बाहेर जिल्ह्यातले म्हणा किंवा बाहेर राज्यातले म्हणा तिथून वर्गणी आमच्याकडे येते. आणि बाकी मग मार्केटमध्ये वगैरे सगळ्यांकडनं वर्गणी गोळा करून हा उत्सव साजरा केला जातो. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. आपण आणखीन जास्तीत जास्त प्रगती करून यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून लातूरचं नाव लौकिक महाराष्ट्रात करावं आणि युट्यूबच्या माध्यमातून जगातील सर्व श्रोत्यांना विनंती करतो. आपण हे सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. नमस्कार. गणपती बाप्पा.